शनिवारच्या दुपारी अचानक महाकाय वृक्ष कोलमडल्याने रस्त्यावरील पती पत्नींचे दोन्ही दुकाने दबल्या गेली यामध्ये दोघांनाही मार लागल्याने नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन दोघांना बाहेर काढण्यात आले ही घटना पी कॅम्प मार्गावरील स्वर्गीय हरिभाऊ कलोती उद्यानजवळ घडली दोघांनाही उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले शनिवारी दुपारी अचानक वडाळी नाका येथील स्वर्गीय हरिभाऊ कलोती उद्यानातील महाकाय वृक्ष अचानक चांदूर रेल्वे मार्गावरील रस्त्याच्या बाजूने कोलमडले याच वृक्षाच्या बाजूने पत्नीचे पंचर आणि चिवड्याचे दुकान होते अचानक वृक्ष पडल्याने दोघे पत्नी दबले नागरिकांनी धाव घेऊन त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले रवींद्र ब्राह्मणकर वय चाळीस तर माधुरी ब्राह्मणकर राहणार ओडाडी नाका असे जखमी झालेल्या पतीपत्नींचे नाव आहेत दोघांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता एसआरपी कॅम्प रस्त्यावरील गार्डनच्या भिंतीजवळ दुकाने लावली होती शनिवारी दुपारी दोघेही आपल्या कामात व्यस्त असताना अचानक कलोती उद्यानात असलेले महाकाय वृक्ष कोलमडून भिंतीवर पडले नंतर दोन्ही दुकानावर कोसळले यामध्ये नागरिकांनी एकच धावपळ करून दोघांनाही तात्काळ बाहेर काढले रवींद्रच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या पत्नीला सुद्धा किरकोळ मार लागला आहे दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहेत